राष्ट्रवादीने वाटून घेतला, दोघांनी दोन कारखाने त्या ठिकाणी वाटून घेतले आणि त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये शिल्लक असलेले सहा कारखाने हे सहाही कारखाने आता खासगीकरण कसं करता येईल असा प्रयत्न या काँग्रेसच्या मंडळीकडनं चाललाय. या त्यांनी जो भ्याड पद्धतीने लोकशाहीचा खून करणं, शेतकऱ्याला दिलेला जो त्याचा मूलभूत अधिकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक फार महत्वाचा निर्णय घेतला होता. जो शेतकरी सातबारा धारक आहे, ज्या शेतकऱ्याचं जिल्हा मध्यवर्ती बँक असेल त्याच्यामध्ये त्याचं खातं असेल त्याला मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय हे आपल्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी घेतला होता. तो अधिकार या सरकारने जसं महाविकास आघाडी सरकार आलं शेतकऱ्यांचा हा अधिकार त्यांनी खेचून घेतला. मतदार यादी जिथं 5 लाख शेतकरी खातेदार आहेत त्याच्यातून 800 लोकांनाच मतदानाचा अधिकार दिला आणि ह्या 800 लोकांमध्ये पण ज्यावेळेस पॅनल उभा टाकतोय त्या सर्व उमेदवारांचा अर्ज रद्द करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आम्ही कोर्टामध्ये पण त्या ठिकाणी धाव घेतलेली आहे. कोर्टाने जे आमदार आहेत धीरज देशमुख यांच्या नावाने नोटीस काढलेली आहे आणि सहकारमध्ये एक नियम आहे, ज्यांच्या अशाच कोऑपरेटिव्ह किंवा विविध कार्यकारी कोणत्या कंपनी असतील अशा लोकांना अर्ज भरता येत नाही किंवा त्यांचा अर्ज व्हॅलिड होत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याही पॅनलमध्ये असे अनेक उमेदवार होते, त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं पण त्यांचे अर्ज त्या ठिकाणी त्यांनी मंजूर केले. अशा प्रकारे यांचा कारभार समोर लक्षात येतोय. त्याचबरोबर ज्या बँकेने आम्हाला ज्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले कारण असं दाखवलं की या सर्वांकडे बेबाकी यांच्याकडे बाकी आहेत, पण त्याच बँकेने 8 दिवसापूर्वी सर्वांना बेबाकी प्रमाणपत्र दिलं आणि 10व्या दिवशी हेच अर्ज त्या यांच्याकडे बाकी आहे. अशा पद्धतीने या निवडणुकीला समोर जातात. निश्चितपणे जो शेतकऱ्यांचा अधिकार आहे, जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा, त्याच्यापासून शेतकरी वंचित राहतोय. आम्ही ही लढाई चालूच ठेवणार. आज राज्यपाल महोदयांना आम्ही सर्व शेतकरी बांधव त्या ठिकाणी निवेदन देऊ. सरकारमध्ये काही मंत्र्यांचा यामध्ये सहभाग आहे का? त्यांच्या दडपणाखाली अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला. आम्हाला जी माहिती मिळाली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या छाननीच्या वेळेस सीएमओ ऑफिसमधून त्या ठिकाणी फोन आला, जे त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून होते त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की सर्वांचे अर्ज त्या ठिकाणी तुम्ही रद्द करा. आम्हाला घेराव घालावा लागला की तुम्ही आमचे कागदपत्र द्या, तरीही त्यांनी कोणते कागदपत्र दिले नाही, पण थेट सीएमओ मधून त्या अधिकाऱ्यांवर जो दबाव टाकला त्यामुळे सर्वांचे अर्ज रद्द करण्यात आले. यामध्ये लातूरच्या एका कुटुंबाचा एका परिवाराचा समावेश आहे, तेच परिवार प्रामुख्याने यामध्ये मोठा भ्रष्टाचार करतोय. जवळपास 600 कोटींपर्यंत हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्या कुटुंबाला तुमचे सर्व सदस्य नको निधन केले आहे. आपला 600 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी कोणी मध्यवर्ती बँकेच्या कारभारामध्ये एकही बाहेरचा माणूस येणार नाही या सर्व गोष्टीपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी अशा प्रकारे भ्याड पद्धतीने निवडणुकीला समोर गेले. आम्ही याची मागणी केली, याची चौकशी व्हायला पाहिजे. 600 कोटी फक्त एका परिवारामध्ये त्यांनी जे वाटप केले हे मी सांगतोय, पण यापेक्षा अधिक पैसा हा असे अनेक संस्था आहेत ज्याच्या नावाने या डीसीसी बँकेने दिलेले आहेत. हे अनेक जे त्यांच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार बाहेर येऊ नये. उदाहरण मी सांगू शकतो, सुदगिरणी आहे, अनेक कुक्कुटपालन आहेत ज्याच्या नावाने यांचेच युनिट आहेत, त्याच्या नावाने पैसा दिला आणि पैसे सर्व बुडीत काढलेले, हे भ्रष्टाचार बाहेर येणार नाही यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न. आता तुमच्याकडे पुढचा पर्याय म्हणजे कोणता असणार आहे तक्रार करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ठिकाणी सरकार मंत्र्यांकडे? आम्ही सर्वात पहिलं जी प्रोसेस असते, आम्ही जे जॉईंट रजिस्ट्रार आहेत काल त्यांच्याकडं आम्ही अपील केलं, जॉईंट रजिस्ट्रारकडं हिअरिंग झाली. हा कट कारस्थान कसा मांडतात हे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल. पहिली छाननी त्यांनी शुक्रवारी ठेवली, शुक्रवारी त्यांनी निर्णय राखून ठेवला दिला नाही, शनिवार यावर सुट्टी आली, त्याच्यानंतर जॉईंट रजिस्ट्रारकडे हिअरिंग ठेवली, जॉईंट रजिस्ट्रारकडे गुरुवारी हिअरिंग ठेवली, अजूनही निकाल जॉईंट रजिस्ट्रारने दिला नाही. म्हणजे शुक्रवार गेला, त्याच्यानंतर शनिवार, रविवार आणि आपल्या सर्वांना माहिती आमचा जो पुढचा पर्याय असतो तो हायकोर्टामध्ये जाण्याचा. हायकोर्टालाही दुपारीच्या काळामध्ये ज्या सुट्ट्या असतात नेमकं त्याच्यामध्ये आपल्याला
इथेही दाद मागता येणार नाही असा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलाय. पण तरी ज्या ऑब्जेक्शन जो हेअरिंग अधिकारी रिजेक्ट करतो, आम्ही जे काँग्रेसच्या मेंबरवर ऑब्जेक्शन घेतलं तिथे रिजेक्ट केल्यानंतर आम्ही तातडीने आम्ही हायकोर्टात गेलो. त्याच्यावर हायकोर्टाने आम्हाला संबंधित म्हणजे धीरज देशमुख असतील, बाबासाहेब पाटील असतील, यांच्या सर्वांवर त्यांनी नोटिसा काढली.